पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून। फायनान्स उपलब्ध। नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाइल्स, लैपटॉप, कंप्यूटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर। आजच भेट द्या पवन मोबाइल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76661635443 98990064। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। बाळबाई ते 12 बलुतेदारांचा भावई उत्सव उत्साहात। 12 बलुतेदारांचा व मानकऱ्यांचा भावई उत्सव वाळव्यात मोठ्या धार्मिकतेने उत्साहात पार पडला। पारंपरिक 4 दिवस चालणारा हा उत्सव ग्रामदेवता अंबाबाईच्या पेठभागातील मंदिराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून संपूर्ण गावाच्या सहभागाने साजरा झाला। शनिवारी घोडा या खेळाने भावईचा शुभारंभ करण्यात आला। सायंकाळी 6 वाजता मंदिरापासून खेळाला सुरुवात झाली। प्रामुख्याने सुतार समाज केंद्रबिंदू असल्याने लाकडी घोडा परिधान करून सुतार समाजातील कार्यकर्ता वाद्याच्या गजरात मानकऱ्यांच्या घरोघरी पूजनासाठी निघाला। पाठीमागे चर्मकार समाजातील प्रतिकात्मक घोडा होता। रविवारी सायंकाळी सुतार समाजातील 5 तरुण देवीच्या रूपात सर्व बलुतेदार सहकाऱ्यांसह सवाद्य मिरवणुकीने निघाले। घरोघरी मानकऱ्यांनी भाविकतेने पूजन केले। सोमवारी मुख्य उत्सवाचा दिवस दुपारी पिसे हा खेळ रंगला। संध्याकाळी लोट कार्यक्रमात मध्यवर्ती कोट भागातील हनुमान मंदिरासमोर शेतीची अवजारे पूजन करून लोट उधळले। संध्याकाळी लोट कार्यक्रमात मध्यवर्ती कोट भागातील हनुमान मंदिरासमोर शेतीचे अवजारे पूजन करून लोट उगळले। मंगळवारी देवी व राक्षसाच्या युद्धाचा मुख्य खेळ मोठ्या उत्साहात अलोट गर्दीत खेळला गेला। खेळासाठी तरुणांचा उत्साह ओसंडून गेला तर युद्ध पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली। सकाळी वाजत गाजत कुलकर्णी मानकऱ्यांच्या घरातून अंबाबाईला पुरणपोळीचा नैवेद्य नेण्यात आला। मंदिरात नैवेद्य दाखवून देवीची आरती केली। देवीचे 2 मुखवटे सजवून ठेवले। मानकरी धनगर बांधवांकडून मेंढी मंदिराच्या प्रांगणात आणून तिचा बळी दिला। मेंढीच्या रक्ताचा तिलक मुखवट्यांना लावला। सुतार समाजातील खेळगडी प्रतिमेश सुतार व वसंत सुतार यांच्या मस्तकी मुखवटे धारण केले तर राक्षसाच्या रूपात संग्राम सुतार हा आरगडी अक्राळ विक्राळ रूपात तयार होता। मंदिरासमोर युद्धाची झलक पाखरे उडवून खेळाला प्रारंभ झाला। गावाच्या मुख्य रस्त्यावर लिंबाची तोरणी बांधून खेळाची सीमा आखली। 2 तोरणांदरम्यान देवी वाजत गाजत निघते। राक्षस तिचा पाठलाग करतो। देवी मधूनच माघारी फिरून राक्षसाला पळवून लावते असे खेळाचे स्वरूप असते। पलूस न्यूज एक्सप्रेस लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।